आर्ज श्रीराम मित्रांनो, आज माझ्यासोबत आहे विनायक आणि कुणाला नाही आकाशी रस्ते देते येतात. तर आज आम्ही चाललो आहे एकविरा आईच्या पालखीला लोणावळ्यात कारले डोंगरावर. आणि आता आम्ही आहोत शिंगरूबा मंदिराच्या इथे लोणावळा. मी पालखीला जाऊया आणि भन्नाट मजा करूया तिकडे सुद्धा. कुणाला नाही आकाश इथं आलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे पुढे. चल विनायक, कोण चल हा चल आलो चल जाऊया आता आपल्या आई माऊलीच्या दर्शनाला. आता लोणावळा शिंगरूबाच्या पुढे चाललो आहे आणि हे नागमोडी वालन ए झाल्या पालखीला ना पालखीला चला. अजून आता चिंच साईल कदम सॉरी साईल कदम भेटलेला आहे आणि इथं पोलीस चौकी आहे आणि इकडे पोलीस विलीस आहे. आणि आज पालखीला झालं त्यामुळे कोण अडवणार सुद्धा नाही. त्यांची ड्युटी अशीच कायम चालू राहणार आहे. पोलीस आहे ते आज लोक पालखीला जाणार आहेत त्यामुळे ते निवांत सोडला सगळ्यांना. काही विषय पोलिसांनी सुद्धा अडवलेलं नाही काही विषय नाही कारण की पालखीला जाणारे खूप सारे भाविक इथं आलेले आहेत त्यामुळे सगळ्यांना पुढे सोडण्यात येत आहे. आणि हा टर्न हा मेन टर्न इथून आता डायरेक्ट लोणावळा एक्सप्रेस आली सर. चले भाई नाही चल बाबा खूप वापा लागत होते म्हणून मी डोक्याला असं बांधून घेतलंय. आकाशवाणी आहे आणि कुणाल विनायक द गुंड आणि बघा आपली सगळं मार्केट आता आपलं आहे. आपली सर्वांची लाडकी खोपोली आणि एकदम निवांत असा प्रवास चालू आहे. आम्हाला थोडीशीच गर्दी लागली जास्त नाही लागली आणि पालखीला जाऊन खूप असं ठिकाणा खाणार होता. आईची पालखी चैत्र महिन्यात सप्तमी चैत्र महिन्याच्या सप्तमीला ही पालखी असते त्या पालखीला आम्ही चाललोय. हा दुसरा वर्ष आहे मी ब्लॉगिंग लेट चालू केली नाही तर मागच्या वर्षी तुम्हाला ब्लॉग दाखवला असता. आणि आता इकडे लोणावळ्यात आणि इकडे आता शिफ्ट झालाय. जवळ दोन एक महिने झाले असतील तो इथं राहायला आलाय आणि खोपोलीत राहायचा आमचा मित्र. आता इथं लोणावळ्याला कारले वाटायचे इथं राहतो मालवली साईडला तर त्याला तिकडून घेऊन आणि मग आम्ही तिकडे कारल्याच्या मंदिरात जाणार असं. आता इथून आम्ही निघलोय अनिकेतला घेतला जोडीला. अनिकेत माझा भाऊ खूप दिवसांनी मला भेटला जवळजवळ 1.5 महिना आला त्याची भेट जाऊन. हा त्याला मध्ये बस डायरेक्ट चालवायला चल तुला गाडी चालवायला नाही बाईक सुटी इथं चालवायला नाही देत त्याला त्याला डायरेक्ट मोठ्या गाड्या चालवायला जातात चले. आणि आता अनिकेतला घेऊन आता आम्ही निघलो समोर आपली एकवीरा आई देवसांची कमांड लागलेली इथं एकवीरा आईची बातमी. आणि रस्त्याने सोडत नाही आम्हाला. मग आता आम्ही इकडून शॉर्टकटने चाललोय. शॉर्टकट नाही म्हणता येणार जरा वेगळाच रस्ता आहे. रस्ता पण नाही म्हणता येत नीट पण आहे का हे तोंड धु. पायऱ्यांच्या रस्त्याने अडवलेला आम्हाला तर रस्ता घेतलाय. कुठल्या रस्त्याने चाललोय बघा रस्ता पण नाही म्हणता मग आम्ही डोंगराच्या रस्त्याने चाललो. आता डोंगराचा रस्ता धरलाय आम्ही कडे कडेशी चाललोय त्यांना ना अडवला काय ठेवते पाय पाहिजे इथून मागशी. अरे काय नाही इथून जातोय वर माणूस आर मस्त चढतोय तेव्हा त्या पोरी चालले लाज वाटते का लाज वाटते जाऊन चल आणि चल मला धरून चल. ही बघा सगळी लोकांची गर्दी बघा किती आली इकडे वर चाललेत आणि आम्ही कुठं आलो या पायपाला धरून वर येतोय. आणि बघा आता आणि चपली येतोय सावकाश रे आणि घेत मम्मीला दाखवल लॉग आणि घेत कमॉन गाय बैल सगळे अगदच आणि घेत चढतोय आठवत ना राजमाची चढलाय. अबघा आमचा कुणाल वर चढतो आता माकडा हरके पायपाला धरून सगळे वर चढतात पद्धत चिर एवढं डायरेक्ट एकुऱ्याच्या इथं माग धक्का तो एकुऱ्याच्या मागचा. आणि अनिकेत भाऊ पोहोचलेला आहे मग हे डायलॉग टाकतो बापाचा एकुलता एक आहे तुला आहे भाऊ
जिवंत राहील का नाही त्याला प्रश्न होता. आणि आणि जाम खुश झालाय. चले विनायक कमॉन. आकाश कुठं वाजलाय? आकाश म्हण आकाश सर्वांवरती टॉपला मग ते लगेच पोहोचलो. एवढा चढला का पोहोचलो? आता पोहोचलो. हा धक्का वळणला का मागे? एकविराचं मंदिर आहे. लोकांची गर्दी बघा खाली किती आहे. आम्ही वरती पोहोचल्यानंतर मी व्हिडिओ काढत होतो आणि ज्या पायपाला मी धरून येत होतो तिथं दगडी बघा कशाला बसतात त्या बिचाऱ्या पोरांच्या. दोन दगडी पटकन खाली उडत जातात आणि त्या पोरांच्या बसतात खालच्या. हे दगडी थांबवलं रे, सटकून नका देऊ. आणि काय आणि काय आणि काय? नीट नीट झोप. आणि काय झोप झोप. आणि काय चप्पल कुठे? आणि काय पार लोटांगण घाल देवीच्या पालखीला आलाय. आज काय लक्ष नाही दिसत ना. आणि कायची बरी अक्का पाच जणांचा स्क्वॉड. कुणाल आये आईलो. पाच जण आम्ही पद्धतीचे मंदिरात पोहोचलो. एकवीर आई आता गर्दी नाचायला जाणार आहे. या काकी लोक सगळे घेऊन जाणार आहे त्यांना ज्या अंगात आल्या. आता आपल्या सर्वांची एकवीर आई. आणि आणि कशी आऊस झालेली आहे. आणि कसं वाटतं वर येऊन छातीत कल आले त्याच्या. आपल्या सगळी पोरं कॉलेज कॉलेजचे मित्र वगैरे. आणि इथं एवढ्या गर्दीत सुद्धा आपले सबस्क्रायबर आणि मित्र वगैरे भेटलेले. शर्ट भिजला. पाऊस पडतो तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल पण पाऊस पडायला लागलाय. आम्ही उरदोनकर कोळीवाडा.
रिझंटूला एप्रिल आमच्या आईचा पालखी सोडला. गोली काय ती चैताची यात्रा काय तर त्यांचा दान काय एकदम ओके. पालखीला आलो आणि इथं मित्र तुषार भेटला त्याच्या अख्खा गावाला इकडं सगळे जांबरुकर इथं भेटले. Woo!
तिथं आज आमच्या सोबत खूप सारे मित्र वगैरे भेटले इकडे ना असं. आता आम्ही एकवीरा माऊलीचा निरोप घेतोय. आई माऊली आणि आता इथून आम्ही चाललेलो आहे. पूर्ण गुलालाच मागलोय आणि घे ते विनायक पुन्हा आता त्यांच्या वजत आम्ही आणि आजोबा आपल्याला धागा आणला गांडा. आता आकाशाच्या हाताला बांधून घेतोय, दंडाला बांधून घेतो. जय श्रीराम. चले आणि घेत इकडे ना. कुठे आहेत बरं? तिकडे बांधत बसलेत का? जादू मंत्र चालू आहे त्यांचा. ते बघा आता ते हाताला गंडा बिंडा बांधून घेतात. आकाश कुणाल विनायक नजरात लागणार आहे. काळे तोंड यांची तोंडा बघून वाटते ना नजर लागेल. हाताला गंडा बिंडा बांधून घेतात. या दोघांची तोंडा बघून वाटतं काय ना नजर लागणार आहे. गंडा बांधून घेतलाय. चले चला आणि घेत. घरी चाललोय सगळ्यांसोबत आणि घेत भाऊ. आज मला खूप दिवसांनी भेटलाय या म्हणून झालाय. तो म्हणजे 1.5-2 महिन्यांनी भेटला जवळजवळ. त्याचं घर शिफ्ट करत होतं तेव्हा लास्ट टाइम भेटलेला. आज बोल लिंगाणा घातलाय. आकाशने कपडे उपडे काढून नाचलाय बरगा. आई चाललो. आम्ही खाली आलेलो आहे. कुणाच्या गाडी मी बसलोय त्या गाडीला आकाश चालत आहे कारण की आणि काही दमलाय आणि पोलिसाला आम्हाला विचारतात गाड्या का. आता आम्ही घरी चाललोय. घरी जात आता आणि घेतला सोडायला आले आणि घेतला आले घरी सोडणार. अरे इथं नाही चले आणि उतर आता. चल चले हिडबा चल भेटू. सावकायचा पूर्ण कातडी आलाय. फोटो मानाव आंघोळ इंगोल कर घरी जाऊन. पहिले घरी पहिले मशीनला कपडे लावतो.